आपल्याला आयुष्यात जोपर्यंत स्वतःचा राग येत नाही तोपर्यंत आपण कधीच मोठं यश संपादित करू शकत नाही जेव्हा मी भरकटलेले होते तेव्हा मी चक्क या गोष्टीचा पण विचार करायला लागलेले की बी ए पास बऱ्याच दिसणाऱ्या मुलींना कदाचित हॉटेलची रिसेप्शनिस्ट म्हणून वगैरे तरी घेतील का हा कारण आपल्याला तेवढं बेसिक कम्प्युटर आणि तेवढं बेसिक लिहिता येतं इथपर्यंत मजल जाते जेव्हा वडील वडिलांना पैसे मागून मागून लाचार अवस्था झालेली तेव्हा फोनवरती परत एकदा त्यांनी नाही म्हटले तरी कसे काय पैसे मागायचे पण खायला सुद्धा आता पैसे नाही आहेत जेव्हा आपले आई वडील जिवंत असतात हे सुद्धा खूप मोठं यश आहे हे लक्षात ठेवा मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं आहेत ना त्यांना नैराश्य आल्याशिवाय काहीच करत नाहीत किंवा कुणीतरी मोठाच्या मोठा, मोठा अपमान केला तरच काहीतरी करतात बऱ्याचदा तर त्यांचा कुणीतरी अपमान करते हेही त्यांना कळत नाही ही, ही वाक्य आहेत शरद तांदळे लिखित द आंथ्र या पुस्तकातली बुक क्लब विथ उर्मिला च्या या भागामध्ये मी आज तुम्हाला मी द आंथरप्रनार या पुस्तकातून काय शिकले हे तुमच्यावरच शेअर करणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा शरद तांदळे लिखित द आंथरप्रनार हे पुस्तक दोन हजार वीस साली रिलीज झालं वर्षभरामध्येच त्याच्या वीस हजार कॉपीज विकल्या गेल्या होणारच इतकं अप्रतिम ते पुस्तक आहेच स्टोरीटेल या ऍपवरती फक्त साडेतीन तासामध्ये हे पुस्तक पूर्ण होतं आणि हे पुस्तक मी स्टोरीटेल ॲपवरती ऐकलं खरं तर या पुस्तकामधून भरपूर शिकण्याजोगं आहे पण मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात मला जे जे मुद्दे आवडले किंवा ज्या ज्या गोष्टी मला भावल्या मला रिलेट झाल्या आणि शिकायला मिळाल्या या तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी प्रयत्न करते नंबर वन द आंथ्रप्रनार म्हणजे उद्योजक नावाप्रमाणे पुस्तक तुम्हाला खरोखरच यशस्वी उद्योजक कसं व्हायचं हे त्यांच्या अनुभवातून वेगवेगळ्या माहितीतून सांगण्याचा प्रयत्न करतं तुम्हाला उद्योजक जरी व्हायचं नसेल आणि तुम्ही चक्क शाळा कॉलेजमध्ये जरी असाल तरीही हे पुस्तक अतिशय अप्रतिम मार्गदर्शन करतं त्यांनी खूप छान गोष्ट अशी सांगितलेली आहे की बाजारामध्ये असलेली इतर उद्योजकतेविषयीची जी पुस्तकं आहेत ना त्याच्यामध्ये काय आहे तर सेम स्टोरी सगळीकडे सेम आहे कुणीतरी शंभर रुपयाचे नोट घेऊन आलेलं करोडपती झालं कुणीतरी एक जोड कपड्याचं घेऊन आलेलं आणि आता अब्जादेश झालं अशा पद्धतीनं मेहनत जिद्द आणि कष्ट करून करून सगळे मोठे मोठे उद्योजक झाले आणि अशी मोठमोठाली आदर्श नावं आणि आदर्श पुस्तकं फक्त बाजारात असतात भरपूर मोटिवेशनल कॉन्टेंट किंवा नॉलेज आता बाजारामध्ये पुस्तकांमधून सुद्धा का होईना सोशल मीडियावरती का होईना इंटरनेटवरती का होईना अवेलेबल आहे पण कधीच कोणीच स्पष्टपणे तुम्हाला सांगत नाही की तुम्ही यशस्वी उद्योजक काय व्हायचं म्हणजे एक्झिक्यूट कसं करायचं ऍक्च्युली तुम्ही कसं वागायचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय काय का का करायला पाहिजे त्याच्यामुळे शरद तांदळे म्हणाले की जेव्हा मला उद्योजक व्हायचं होतं तेव्हा बाबा कंपनीचं रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे नक्की काय करायचं बँकेला कुठची कागदपत्र लागतात प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय या सगळ्या गोष्टी मला कधी कोणी शिकवल्याच नाही कोणाकडे जाऊ कोणाला भेटू याच्याविषयी कोणी सांगितलं नाही प्रत्येक पुस्तकामध्ये काय होतं तर मला पहा आणि फुले व्हा अशा पद्धतीनं सगळा आदर्शवादी गोंधळ चालू होता आणि म्हणूनच ते विनोदातून का होईना पण सांगतात की तुम्हाला मोटिवेशनल गुरु हे फक्त चक्रम करून टाकतात कन्फ्युज करून टाकतात नंबर दोन द दो आंध्रप्रणार या पुस्तकामध्ये शरद तांदळेंनी चक्क शिक्षण पद्धतीला नावं ठेवलेली आहेत तुम्ही मला सांगा प्रत्येक जण चोरत इतरांना खुश करत काही ग्रुप जाती धर्म पंथ सगळ्यांना खुश ठेवत ठेवत स्वतःच्या विषयीचं पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करतात कारण सगळेच घाबरतात पण कुठच्याही ट्रोलिंगला न घाबरता शरद तांदळेंनी तोंडावरती सांगितलंय की आपली शिक्षण पद्धती ही फक्त डिग्र्या देते त्याच्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तयार होतात आणि व्यवहार ज्ञान किंवा आपली दिनचर्या सुद्धा तशी तुम्ही चांगल्या पद्धतीनं भागवायची एक बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काही बेसिक पैसे सुद्धा कसे कमवायचे हे सुद्धा आपली शिक्षण पद्धती सांगायला शिकवायला फेल होते किंवा अपयशी ठरते मला हा अनुभव खूप जवळून आला याचा अर्थ तुम्ही तुमच्या शाळेविषयी किंवा एज्युकेशनविषयी किंवा अकॅडमिकल क्वालिफिकेशनला मला कमी नाही लिखायचं इवन लेखकानं पण तसं केलेलं नाही आहे पण एक गोष्ट मान्य करायला हवी आणि त्याच्यामध्ये काहीही कसलाही आडपडदा न ठेवता ही, ही मान्य करायला हवी त्याचं कारण असं जेव्हा मी सिनेमा मालिकांमधून दूर गेले जे काही थोडेफार कामं होती त्यांना सुद्धा ते मला करायचं नाही आहे म्हणून मी त्या प्रोजेक्ट्सला नाही म्हणून जेव्हा पुण्याला आले आणि घरात बसलेले तेव्हा अशा वेळेला माझ्याकडे फक्त डिग्री होती एची होती ती जेव्हा जेव्हा मी बाहेरून प्रयत्न केला ते म्हणजे इमेज कन्सल्टन्सीचं मी जेव्हा शिक्षण घ्यायला सुरुवात केली ते मात्र शिक्षण मला उपयोगी आलं पण तरीही हेही मला सांगायला कोणी नव्हतं की जे इमेज कन्सल्टन्सीचं सर्टिफिकेशनचा कोर्स मी केलेला आहे त्याचं मी माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये काय करावं जेव्हा मी भरकटलेले होते तेव्हा मी चक्क या गोष्टीचा पण विचार करायला लागलेले की बी ए पास बऱ्याच दिसणाऱ्या मुलींना कदाचित हॉटेलची रिसेप्शनिस्ट म्हणून वगैरे तरी घेतील का हां कारण आपल्याला तेवढं बेसिक कम्प्युटर आणि तेवढं बेसिक लिहिता येतं इथपर्यंत मजले जाते म्हणूनच तुम्ही काय करायचं नाही तर शिक्षण पद्धती जरी फेल झाली असली तरी सुद्धा स्वतःला सतत शिकवत अपडेटेड ठेवत नॉलेज मिळवत आणि या पुस्तकातली सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे सगळी लफडी केली असतील लेखकानं पण कुठची एक गोष्ट जर त्या लेखकाला होती तर ती म्हणजे पुस्तक वाचण्याची उत्तम सवय नंबर तीन साधारण दहावी ते यंग आंतरप्रनर होईपर्यंतचा जीवन प्रवास याच्यामध्ये अप्रतिम वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळे ते पुस्तक अतिशय भावतं आणि ओके आपणच फक्त आयुष्यात माती खात नाही येऊन तर आपल्याप्रमाणे इतर लोकांनी खूप चुका केलेल्या आहेत याच्यामुळे आपल्याला एक विश्वास तयार होतो जर यांनी केलं तर आपणही करू शकतो म्हणूनच त्यांच्या कॉलेजच्या काळामध्ये सुद्धा कशीबशी सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर बारावीतली कॉपी असेल त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर सुद्धा चार वर्षाचं इंजिनिअरिंग दादागिरी राजकारण पोरी प्रेम प्रकरणं व्यसन सिगरेटी याच्यामध्ये सहा सहा वर्ष लावणं क्लासला पैसे पाहिजेत म्हणून दुसरीकडेच पैसे उडवणं अतिशय टाइमपास करणं एवढंच काय तर कशी बशी नोकरी मिळाल्यानंतर मला पाच हजार रुपये पगार आहे पण आपल्या दोस्त लोकांना मित्रांना दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयाच्या नोकऱ्यात तर आपण कशाला पाच हजार रुपयाची नोकरी करायची अपमान आणि इगो किम्मी नाही करत पाच हजाराची नोकरी म्हणून नोकरीसुद्धा था सोडून दिली याचा अर्थ अतिशय भरकटलेल्या साधारण वायाच गेलेल्या तेच स्वतः मान्य करतात असा मुलगा सुद्धा कष्ट करून प्रयत्नानं स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करत 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 शिकत शिकत पुस्तकं वाचत फक्त योग्य ते मित्र ठेवत योग्य मार्गदर्शन घेत विचारपूस करत धडपडत यशस्वी होऊ शकतो म्हणून यशावरती फक्त काही मोजक्या हुशार विद्यार्थ्यांचा वगैरे अधिकार नाही जे आपण पाहतो शाळा कॉलेजमध्ये सुद्धा लई सुपिरियर वागणूक दिली जाते जे जे अ तुकडी मध्ये असतात ए ग्रेड मिळवतात भरपूर मार्क्स मिळवतात तर क्लासेस सुद्धा असे असतात की जे फक्त पंच्याण्णव आणि नव्वद टक्क्यांच्या पुढच्या विद्यार्थ्यांना घेतात आणि मला ते तेव्हाही हसू यायचं या पुस्तकातून मला हे शंभर टक्के पटलेलं आहे की समाजातल्या फक्त मोजक्या जे जे हुशार बिशार विद्यार्थी असतात ना त्यांनाच अधिकार आहे मोठा व्हायचा किंवा मारवाड्याचे पोरं व्यवसाय करू शकतात त्याच्यानंतर फक्त काही मोजक्या जाती जमातीतले वगैरे लोकच फार सुंदर दिसतात तेच पुढे जातात तेच फिल्म इंडस्ट्रीत असतात तेच कुठे कुठे काम करतात या सगळ्यातून पलीकडे जाऊन रसातळातून आलेल्या आणि वरती वाया गेलेले लोकसुद्धा आयुष्यामध्ये भरपूर यशस्वी होऊ शकतात आणि यशावरती सगळ्यांचा अधिकार आहे हे पुस्तक सांगून देत नंबर चार लेखक आपल्या वडिलांविषयीचं प्रेम आणि त्या नात्याविषयी सुद्धा इतका सुंदर वर्णन करतो मला एक दोन वेळा लिटरली पुस्तक ऐकताना रडू पण आलं त्याचं कारण असं ना आपल्याला आपले आई वडील आठवतात आपल्याला आपले अतिशय लो पॉइंट असतात ना आयुष्यातले म्हणजे जेव्हा आपण काही नसतो आणि कोणीतरी काहीतरी ऐकवत को असतं अपमान झालेले असतात आणि अतिशय लाचार जेव्हा आपली आपली अवस्था असते तेव्हा आपण काय विचार करत होतो तसाच लेखक पण विचार करतो वडिलांबरोबरचं ते नातं अतिशय सुंदर वर्णन करून सांगितलेलं आहे एक असा प्रसंग आहे मी संपूर्ण पुस्तक सांगणार नाही पण मला कंट्रोल होत नाही जेव्हा वडील वडिलांना पैसे मागून मागून लाचार अवस्था झालेली तेव्हा फोनवरती परत एकदा त्यांनी नाही म्हटले तरी कसे काय पैसे मागायचे पण खायला सुद्धा आता पैसे नाही आहेत आठवड्याभराचा डब्यासाठीचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत अशा वेळेला रडवेल्या अवस्थेमध्ये फोन केल्यानंतर आई वडील रात्रभर झोपले नाहीत तडक मुलाला भेटायला आले निघून आणि वडील म्हणाले चल मला जरा तुझ्याशी बोलायचं आईला हॉस्टेलच्या रूममध्येच ठेवलं आणि चल जरा फळं आणूयात म्हणून बाहेर पडल्यानंतर वडिलांनी अतिशय सुंदर आळीचं वर्णन केलं ते म्हणाले जी आळी असते ती स्वतःच्या भोवती जाळं विणते जेव्हा आपण बाहेरून जर कोणी ते जाळं फोडायला गेलं तर त्याच्यातून फक्त आळीच बाहेर येणार पण आळीनं स्वतःहून ते जर जाळं फोडलं आणि बाहेर आली तर त्याचं फुलपाखरू होतं मी तुला किती काळ पैसे देणार किंवा मी तुझं जाळं किती काळ फोडणार तुलाच तुझं ते भेदून बाहेर यायचं आहे आणि जेव्हा तू बाहेर येशील तेव्हा तुझं फुलपाखरू झाला असेल या उत्तम उदाहरणानं आणि या चर्चेनं या गप्पांमधून शरद तांदळांना स्वतःची इतकी अप्रतिम चूक कळली त्यांना इतकं भरून आलं काही काही वाक्य आहेत जी फक्त मी लिहिली आहेत मी पटकन वाचण्याचा प्रयत्न करते आपल्याला आयुष्यात जोपर्यंत स्वतःचा राग येत नाही तोपर्यंत आपण कधीच मोठं यश संपादित करू शकत नाही मला असं असं झालं अरे काय हे असं आपल्याला सांगत नाही त्याच्यानंतर मग तो राग आपल्या सवयींचा असेल चुकांचा असेल किंवा आपण केलेल्या खोडींचा म्हणजे किड्यांचा असेल पण आपला आपल्याला राग यायला पाहिजे तेव्हाच आपल्यामध्ये खरा बदल होतो आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक पालकानं आपल्या मुलाला मनातून प्रेरित केलं पाहिजे म्हणजे त्याला बाहेर जाऊन कुठून तरी मोटिवेशन घ्यायची गरजच पडणार नाही त्यानंतर आपल्या पालकाच्या मनातल्या सगळ्या ज्या खोट्या चुकीच्या धारणा आहेत त्या फोडल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर मुलांनी सुद्धा रागावून काहीच उपयोग नाही आहे आपल्या आईवडिलांनी जर उद्योग करताना आपल्याला पैसे दिले नाहीत भांडवल दिलं नाही तर त्यासाठी रुष्ण याच्यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही असं लेखक सांगतो त्याचबरोबर आईवडिलांवर चिडून काहीच साध्य होत नाही झालेली तूट वेळ सगळं भरून काढता येतं पण आई आईवडिलांशी झालेली तूट किंवा दुरावा तो कधीच भरून काढता येत नाही आणि इथे खूप भावनिक व्हायला होतं कारण की पुढच्या एका टप्प्यावरती लेखकाचे दुरावा तो वाढायला लागतो त्याच्यामुळे मी ते फोडणार नाही आणि तो सस्पेन्स ऐकण्यासाठी का होईना पण तुम्ही ते पुस्तक ऐका तर तेव्हा लेखक म्हणतो जेव्हा आपले आई वडील जिवंत असतात हे सुद्धा खूप मोठं यश आहे हे लक्षात ठेवा नंबर पाच जर गरुड व्हायचं असेल तर गरुडांबरोबरच राहायला हवं पण माझ्यासारख्या भरकटलेल्या पक्षाला इतर गरुड का जवळ घेतील म्हणून फक्त स्वतःला गरुड समजून उपयोग नाही तर मेहनतीनं स्वतःला गरुड सिद्ध करून दाखवायला हवं तरच इतर गरुड माझ्याशी संबंध साधतील <laughs> किंवा माझ्याशी संबंध ठेवतील किती सुंदर वर्णन केलेलं आहे फक्त आणि फक्त यशस्वी हुशार आणि तुमची प्रगती साधणाऱ्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणाऱ्याच लोकांची संबंध तुम्ही ठेवायला हवा म्हणजे चांगली संगत ठेवायला हवी पुढे पुढे जाऊन आपल्या वडिलांनी शिकवलेल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सहज बोलण्यातून त्यांच्या जे चर्चेतून आलेलं या सगळ्याचा उपयोग त्यांना आयुष्यात बदल घडण्यासाठी यशस्वी होण्यासाठी कसा झाला छोट्या छोट्या टप्प्यांवरती त्यांनी कुठे कुठे चौकशी केली कसं कसं स्वतःला इम्प्रूव्ह केलं सगळ्या बारीक बारीक गोष्टी अतिशय सुरेख पद्धतीनं असल मस्त गावरान भाषेमध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलेलं आहे भाषेवरून मी तुम्हाला सांगते आज मराठी भाषा दिन आहे त्यामुळे मला जेव्हा स्टोरीटेलना सांगितलं की आपण अप्रतिम मराठी पुस्तकाविषयी मराठी भाषेमधून कोलॅब्रेशन करूयात पायदेवाय हा व्हिडिओ मी स्टोरीटेलबरोबर कोलॅब्रेशनमधून घेता तुमच्या समोर मी मांडत आहे त्याचं वरती ऑफकोर्स पेड कोलॅब्रेशन वगैरे सगळं आलेलंच असेल मी तर तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे शेअर करतच असते पण मला एक अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे जे स्टोरीटेल पण करते आणि तुम्ही पण करावा अशी माझी इच्छा आहे आज तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला आवाहन करते बऱ्याचदा ना मराठीमध्ये ना एक जनरल चर्चाच असते तुम्हाला पण माहिती आहे की मी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहे माझी आई पण मराठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेली आहे सातारा जिल्ह्यातलं फलटण पिंपरत त्यामुळे तिची मस्त गावरान भाषा आहे माझी पण तीच होती पण ती अजूनही तशाच पद्धतीचं बोलते त्यानंतर आमचे काही मित्र आहेत जे मस्त मराठवाडी बोलतात माझी अनुजा म्हणून जी भाऊजाई आहे तिच्या आजोळी गोड मालवणी भाषा बोलली जाते त्याचा एक वेगळा बाज आहे असे इतके वेगवेगळ्या भाषेचे शैलीचे लोक आपल्याला भेटतात आणि ते आपल्या आसपास असतात तेव्हा त्या मराठी भाषेचा गोडवा कळतो आणि ते वैविध्य आहे व म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ते सौंदर्य आहे तर कुठची भाषा शुद्ध अशुद्ध वगैरे हो याच्या भांगडीत न पडता मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून आपलं मराठी दिनाचं मराठी भाषेचं दिन रादर आपली भाषाच या साजरा केली पाहिजे सेलिब्रेट केली पाहिजे मग आपण काय करू शकतो आपण कुठचंही मस्त पुस्तक कोणाला तरी मराठी भेट देऊ शकतो आणि खूप मजा आहे कारण की कोणीही ही पुस्तक भेट देताना सुद्धा आजकाल ना थोडंसं इंग्रजी पुस्तकांचा ट्रेंड आहे पण त्यानिमित्तानं आपण मराठी पुस्तक देऊयात शरद तांदळेचं हे द आंत्रप्रदार पुस्तक अशक्य भारी आहे तुम्हाला कळतच असेल मी त्याचं चा इतकं छान वर्णन करते त्याच्यावरून तुम्ही ते गिफ्ट करा स्टोरी टेलचं सुद्धा जर तुम्हाला वेळ नसेल पुस्तक घ्या आणा विकत घ्या द्या गिफ्ट ट्रॅपिंग वगैरे याच्यापेक्षा तुम्ही पटकन लिंक देऊन तुम्ही ॲपही लोकांना शेअर करू शकता सबस्क्रिप्शन देऊ शकता त्यांना गिफ्ट म्हणून आजच्या दिवसासाठी अप्रतिम ऑफर चालू आहे मराठी सिलेक्ट जे आहे म्हणजे फक्त मराठीचे अप्रतिम हे आणि द आंत्रप्रधानावर सुद्धा पुस्तक आहे बाय द वे याच्यामध्ये अवेलेबल कारण मला तसं कमेंट्स यायला लागतात तर पहिला महिना फक्त एकोणतीस रुपये आहे त्यामुळे तुम्ही हे ॲपच एखाद्याला एकोणतीस रुपयामध्ये दिल्यासारखं गिफ्ट करू शकता त्याच्यामुळे तर त्यांना हजारो मराठी पुस्तकं मिळतील फक्त एकच मराठी पुस्तकाची गिफ्ट किंवा भेट नाही होणार ती आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर सिलेक्ट लँग्वेज केल्यामुळे तुम्ही मराठीचं पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये फक्त भरायचं पण त्यानं काही एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आजकाल एकही पुस्तक येत नाही तुम्हाला हजारो पुस्तकं एकाच वेळी मराठीची ओपन होणार आहे तुम्हाला सगळे ती ऐकायला मिळणार आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन करेन्तानं की तुम्ही स्टोरीटेल ॲप ऍप डाउनलोड करा लिंक आहेच पुन्हा एकदा पुस्तकातलं आय होप फारसं रिव्हील न करता फारसं तुमच्याबरोबर शेअर सॉरी सगळे सिक्रेट्स न उलगडता मला ते पुस्तक कसं वाटलं कसं भावलं काय काय आहे आ, या गोष्टी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की पुस्तक वाचा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू स्टोरी टेलला पण थँक्यू मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सगळ्यांना नमनापासून शुभेच्छा